कोकणात ना यावेळेला इथे धुमशान पाहायला मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये वैभव नाईकांना घरी बसवणार असं निलेश राणेंनी म्हटलंय. नारायण राणेंना काल उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर वैभव नाईकांनी राणेंवर टीका केली होती. भाजपनं राणेंना शेवटच्या बेंचवर बसवलं हीच राणेंची भाजपमध्ये पात्रता असं नाईक म्हणाले होते आणि त्यावरूनच निलेश राणेंनी नाईकांवर निशाणा साधला. पहिल्या बेंचवर बसणारा उमेदवार लोकांना सांगत असतो, परंतु तो शेवटच्या बेंचवर बसला आणि शेवटच्या बेंचवर बसून हट्टाने खरं तर त्यांच्या समोर किरण सामंत सारखे नवखे उमेदवार असून सुद्धा किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बेंचवर बसवलं आणि 13व्या यादीत त्यांचं नाव प्रसिद्ध करावं लागलं. त्यामुळे भाजपची राणेंची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे, महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे. वैभव नाही बोलू शकत नाही, त्याची जीभ जड आहे. हे कोणतरी स्क्रिप्ट लिहून देतं त्याला, तो पहलवान कॅटेगरीचा माणूस आहे, तो बोलू शकत नाही. हे सगळं कोणतरी लिहून देतं, वैभ्या हे बोल, मग वैभ्या बोलणार. त्याच्या पलीकडे तो आयुष्यभर वैभ्याच राहणार. त्याला कधी उद्धव ठाकरेंनी मंत्री केला नाही, तो कधी मंत्री होणार नाही. 10 वर्षात आजूबाजूचे मंत्री झाले पण याला कोणी साधा मंत्री केला नाही. अरे तुला बाकावर पण बसवलं नाही उद्धव ठाकरेंनी स्वतः. तू दुसऱ्यांच्या बाकाची चिंता करू नको, तुला बाक पण दिला नाही आणि तुला पण आता मी ऑक्टोबरमध्ये सुट्टी देतो की नाही.